राज्यातील ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने ओबीसी आरक्षण पूर्ववत करा या मागणीकरिता राज्यभरात आंदोलने केली जात असून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने शासनाविषयी प्रचंड नाराजगी ओबीसी समाजातील नागरिकांसह नेत्यांमध्ये पसरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय नेते एकमेकांकडे बोट करीत असून हे आरक्षण रद्द झाल्यानं ओबीसी अंतर्गत येणाऱ्या विविध समाजावर अन्याय होणार आहे, ज्यात गडसी समाजाचा देखील समावेश आहे. कारण वाद्य वाजवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या समाजावर कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटांसह उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच शासनानं ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यानं गडसी समाजाचे सामाजिक तसेच राजकीय नुकसान होणार असल्यानं शासनानं गडसी समाजाला न्याय द्यावे अशी मागणी गडसी समाज संघटनेच्या वतीनं शासनास करण्यात आली आहे. नमस्कार, माझं नाव सोमनाथ पवार. आज फलटण या ठिकाणी अखिल महाराष्ट्र राज्य गडसी समाज संघ या संघटनेची बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये गडसी समाजाच्या विकासाबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी चर्चा करण्यात आली. आणि अलीकडेच शासनाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळं, राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळं आम्हाला शासनाच्या दरबारामध्ये प्रतिनिधित्व मिळेल का नाही ही शंका उपस्थित झालेली आहे. खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमचा समाज अंधारात चाचपटत आहे. कुठेही सोयी सवलती नाहीत आणि थोडंसं समाजाबद्दल बोलायचं झालं तर वाद्य व्यवसाय हा त्यांचा परंपरागत व्यवसाय, आज तो ठप्प आहे. आणि आमचा प्रतिनिधी गावामध्ये कुठंतरी एखादा निवडून यायचा आणि आम्हाला कुठंतरी सरपंच, कुठंतरी सदस्य हे व्हायला संधी मिळायची. खरं तर अतिशय मागास असणारा आमचा समाज, परंतु भविष्यात या ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे आम्हाला कुठेही प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि आमचा समाज हा पुन्हा एकदा मागासच राहील. आणि म्हणून इथून पुढं या ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत शासनानं विचार करावा आणि आमच्या गडची समाजासारख्या छोट्याशा जातींना प्रतिनिधित्व शासन दरबारी मिळावं अशी मी सर्व समाजाच्या वतीनं विनंती करत आहे. गेलचे गरिबीत जीवन जगतोय, या ठिकाणी अगदी मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, आर्थिक बाबतीत रोजीरोटीचा व्यवहार असेल, आज आम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. आणि जर भविष्यात आमचा प्रतिनिधी नसेल तर आम्ही शासनाकडं कुणाच्या माध्यमातून मागण्या मांडणार. आणि म्हणून आम्ही विनंती करतो की या ओबीसी राजकीय आरक्षणाचा शासनानं विचार करावा आणि भविष्यात आम्हाला कुठेतरी संधी मिळावी ही मी त्यांना शासनाला विनंती करतो. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी राजेंद्र मदने, फलटण, सातारा.